हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. एक महिना उलटून सुद्धा जत तहसीलदार पद रिक्तच. जतेत नव्या तहसीलदाराची उत्सुकता शेंगेला. जत तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील यांची बदली होऊन एक महिना कालावधी उलटून सुद्धा त्यांच्या जागेवरती नूतन तहसीलदार यांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह तालुक्यातील नागरिकांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडाली आहे. तहसीलदार सचिन पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाल्यानंतर नवे तहसीलदार कोण याची आता उत्सुकता लागली आहे. तालुक्यात सर्वाधिक काळ तहसीलदार म्हणून सचिन पाटील यांनी काम पाहिले. त्यांच्या बदलीनंतर काही खुशी काही गम अशा प्रकारचे वातावरण तालुक्यात दिसत आहे. तहसीलदार म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. जत तालुका त्यांच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. जत तालुका हा विस्ताराने मोठा असून राज्यकर्त्यांनी तालुक्यावर कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रिक्त असलेल्या तहसीलदार पदी नूतन तहसीलदारांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी तालुक्यातील अनेक राजकीय पक्षांकडून निवेदने व आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे त्यांच्या मर्जीतील तहसीलदार आणण्यासाठी खोडा घालत असल्याची टीका जत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अशी चर्चा ही सध्या जत तालुक्यात सुरू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या ऍक्टिव्ह तहसीलदाराची नेमणूक करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नूतन तहसीलदार कोण याची उत्सुकता मात्र तालुक्यामध्ये शिंगेला लागली आहे. जोकेश आधाटे, जत.